ओम जयंती मंगला काली भद्र काली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर उद्या आहे सहावी माळ घटस्थापनेची, उद्या सहावी माळ आहे। नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं खूप महत्व आहे। उद्या सहावी माळ आहे आणि त्याच्याच बरोबर उद्या मंगळवार सुद्धा आहे। मंगळवार हा दिवस आपल्या कुळदेवीला समर्पित असतो, म्हणून उद्या आपल्याला भरपूर सेवा करायची आहे। आता ती सेवा काय करायची आहे ते पण तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी उद्या देवी कात्यायनी हिची पूजा केली जाते। कात्यायनी ही सौंदर्य सुंदरतेचं आणि बुद्धितेचं प्रतीक आहे। उद्या आपल्याला मधाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, तर ज्या महिलांचे 14 पाठ चालू आहे, ज्या महिलांचे 9 पाठ चालू आहे, ज्यांचा 1 पाठ आहे किंवा ज्यांचा अगदी 5 पाठ करणार आहे, उद्या तुम्ही 1 पाठ पूर्ण करा। म्हणजेच काय, आपण कसं करतो नवरात्रीमध्ये की आता मी 2 पाठ करणे किंवा 4 पाठ करणार आहे, आज करते किंवा आज ब्रेक घेते उद्या करते, पण तुम्हाला सांगते उद्या मंगळवार आहे, उद्या तुमच्या घरात 1 पाठ तरी झालाच पाहिजे। आई भगवतीची सेवा उद्या तुमच्या घरात, दुर्गा सप्तशती पाठ असो किंवा देवी महात्मा जर तुम्ही पठन करणार असाल तर वेळेवर तुम्ही ही सेवा सगळी आवर्जून करा। त्याच्याच बरोबर कुंकू अर्चन करू शकता। अगदी तुमच्याकडे श्रीयंत्र नाहीये किंवा देवीचा टाक आहे, वारंवार त्याच्यावर कुंकू आम्ही अर्पण करू शकत नाही, देवीचा फोटो आहे तर वारंवार तो हलवा असा वाटत नाही, तर तुम्ही सुपारी स्वरूप देवीची स्थापना करूनही तुम्ही तिच्यावर कुंकू अर्चन करू शकता। ज्यांना याच्यातलं काहीही शक्य होत नाही त्यांनी सगळ्यात सुंदर सेवा ती सिद्ध कुंजिका स्तोत्रमची, अवघ्या 5 मिनिटात होते, ती तुम्ही उद्या 11 वेळा पठण करा। नाही 11 वेळ तर फावल्या वेळेत 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला उद्या आई भगवतीची सेवा करायची आहे। महालक्ष्मी अष्टकमचं 1 पाठ केला तरी हरकत नाही, पण ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहे ह्या तुम्हाला उद्या दिवसभरात करायच्या आहे। आता हे झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं येतं की आपल्या देवीला खाऊची पानं, काही ठिकाणी विड्याची पानं म्हणतात, काही ठिकाणी खाऊची पानं म्हणतात, तर विड्याची पानं आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे। तुम्हाला 2 विड्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे, उपाय नाही ती सेवाच आहे, ती तुम्हाला करायची आहे। काय करायचं आहे, अगदी उद्या सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला 5 मिनिटाची सेवा, 5 पण नाही त्याच्या आधी तुमची सेवा होऊन जाईल। तुम्हाला काय करायचं आहे, 2 विड्याची पानं घेऊन, एक म्हणजे 2 विड्याची पानं घ्यायची आहे, प्रत्येक पानावर रीम लिहायचं आहे। रीम इथे फ्लॅश होत असेल, रीम हा देवीचा बीज मंत्र आहे, नवार्ण मंत्र। ओम ऐन ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम ऐन ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, त्याच्यातला ह्रीम। आता हा जो ह्रीम आहे तर काही ठिकाणी ह्रीम म हा लंगडा काढला जातो, ज्यांचं संस्कृत आहे त्यांना माहिती की जेव्हा मचा पाय हा मोडतो त्याला लंगडा म्हणतात संस्कृत भाषेत, तर तो म हा असा काढला जातो, काही ठिकाणी टिंब दिला जातो। तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आहे, ही एक आहे आणि ही एक आहे, तुम्हाला इथे रिम काढायचा आहे, इथे मागच्या साईडने नाही, इथे रिम काढायचा, इथे एक रिम काढायचा, 2 पानं घ्यायची, रिम काढायचा, रिम कुंकवाने काढा। आता हे रिम हाताने काढा किंवा एखादं आपलं काडीपेटीची काडी आहे त्याने काढा किंवा टूथपिकने काढा, तुम्हाला ज्या पद्धतीने रिम काढता येईल तुम्हाला त्या पद्धतीने रिम काढता येईल। फ्लॅश होत असेल रिम, नवार्ण मंत्रातला रिम, ओ मॅन रिम क्लीम चामुंडा विचे मधला रिम तुम्हाला काढायचा आहे। रिम काढताना रीम म असा लंगडा काढतो आपण, तसा नाही काढायचा, रिम काढायचा आणि वरती टिंब द्यायचं, ते तुम्हाला फ्लॅश होत असेल। 2 काढले या पद्धतीने, आता हे एकावर एक ठेवायचे आणि आई भगवतीला तुम्हाला हे अर्पण करायचं आहे। खाऊची पानं माता लक्ष्मीला, आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे, म्हणून पहिल्या माळीला विड्याची पानं अर्पण करायची प्रथा आहे, पद्धत आहे। आता हे रिम काढल्यावर काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्याला सहाव्या दिवशी आपल्याला कात्यायनी देवीची आपल्याला पूजा करायची आहे, तर कात्यायनी देवीचा एक बीज मंत्र आहे, उजव्या हातात रिम काढलेले 2 पानं हातात घेऊन तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे, तो कात्यायनी देवीचा बीज मंत्र आहे। तो मंत्र काय आहे तो तुम्हाला सांगते, रिम श्री त्रिनेत्रायै नमहा, रिम श्री त्रिनेत्रायै नमहा, रिम श्री त्रिनेत्रायै नमहा, रिम श्री त्रिनेत्रायै नमहा, हा कात्यायनी देवीचा बीज मंत्र आहे। तुम्ही हा मंत्र 108 वेळा म्हणू शकता, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा। आणि
हे विडाची पान तुम्हाला घटासमोर अर्पण करायचे. घटस्थापना करा नका करू, देवीसमोर अर्पण करा. तुम्ही जिथे दिवा लावणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. मंगल कलश स्थापना केला आहे त्या ठिकाणी करू शकता. तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही करा. कोणीही करू शकतं, प्लीज अशा कमेंट्स वारंवार करू नका. तुम्हाला ज्याला वाटेल त्याला ही आई भगवती सेवा करू शकते. मासिक धर्म सुद्धा पिटाळा करता येणार नाही. ज्याला, ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिने तिच्या मुलाकडनं, सासूबाईंकडनं, दीर जाऊ कोण असेल त्यांच्याकडे तुम्ही सेवा करू शकता. आता हे झाल्यावर ह्या वेळाच्या पानाचं काय काय करायचं, तर जेव्हा आपण घट हलवत असतो, घटाचं विसर्जन करतो, त्या विसर्जनाबरोबर हे जे पान आहे हे सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, विड्याची पान त्याच्यामध्ये आपल्याला देवीचा बीज मंत्र टाकून कात्यायनी देवीचा जो बीज मंत्र आहे त्याचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण उजव्या हाताला, फ्रंट कॅमेरामुळे हा डावा हात वाटतोय पण माझा उजवाच हात आहे, तर ह्या उजव्या हातावर घेऊन अगदी 11 वेळा करा, 21 वेळा करा. सगळे मंत्र मी ते फ्लॅश होत आहे तो तुम्हाला ह्या मंत्रजाप करायचा आहे. आई भगवतीची खूप सुंदर सेवा आहे. ह्या नवरात्रीमध्ये आपण खूप छान व्यवस्थित जेवढा होईल तेवढ्या आपण सेवा करत आहोत, त्याच्यात ही सुद्धा सेवा तुम्ही मोजू शकता. पंचमी, षष्टी, सप्तमी आणि अष्टमी, महाअष्टमी खूप महत्वाचा दिवस आहे. हा दिवस सगळ्यात मोठा दिवस मानला जातो आणि ह्या दिवशी केलेले उपाय, सेवा, खरं तर ह्या शारदीय नवरात्रामध्ये देवी तत्व इतकं जागृत असतं ना, आणि ते आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी एकच उपाय असतो, ती म्हणजे सेवा. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा. आई भगवतीच्या चरणी, माता रेणुकीच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी ते थांबवते. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.